हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज का नाही आपण सिक्रेट ऑफ मनी मेकिंग बद्दल बोलूया. म्हणजे पैसा करण्याचं गुपित काय काय आहे तो सिक्रेट. काही लोक म्हणतात हो पैसा करणं म्हणजे काय, एवढं सोपं, मी हवेतनं पैसा काढू शकतो, एवढं सोपं म्हणतात. आणि काही लोकांना वाटते नाही बाबा, पैसा करणं खूप अवघड जाते. आणि एक महत्त्वाचं सांगू का, आपल्याला पैसा खूप महत्त्वाचा आहे आयुष्यात, पण आपले शिक्षणाचे वेळेला, शाळेत असू देत, कॉलेजमध्ये असू देत, कधी आपल्याला ह्याच्याबद्दल शिक्षण दिलं जात नाही. फायनान्शियल एज्युकेशन हा टॉपिक आपले कुठल्याच सिलेबसमध्ये नाही आहे, आयुष्यात तेवढ्या महत्त्वाचा असूनसुद्धा. त्यामुळे ह्याच्याबद्दल आज आपण थोडंसं बोलूया. आता पैसेचं काय आहे माहीत आहे का? तुम्ही पैसेचे मागे पळालात का नाही? पैसा आणि लांब लांब पळतो, तो तुमचे हाती लागणारच नाही. लक्षात द्या, मार्क माय वर्ड्स, तुम्ही जर पैसेचे मागे पळालात तर पैसा आणि जोरानं पळतो आणि तुमचे हाती तो लागत नाही. त्यामुळे तुम्ही काय करायचं, जे काम आपण करतो ते कामाचे मागे आपण लागायचं, म्हणजे पैसा आपोआप तुमचे मागे पळत येतो. कळलं तुम्हाला? आपण जे काम आपण करतो ते कामाचे मागे आपण लागायचं, म्हणजे आपोआप पैसा आपले मागे पळत येतो. आणि एक पैशाचं गुपित तुम्हाला मी सांगते, हा लक्षात ठेवा, खूप खूप महत्त्वाचं आहे. पैसा येऊन आपले कानात सांगतो, तू एक कर, मी 10 करतो. म्हणजे तू 1 रुपया बाजूला टाक, मी त्याचे 10 करतो. 10 चे 100, 100 चे 1000, 1000 चे 1,00,000, तसं. तसंच कर्ज पण, तू 1 कर्ज केलंस की तुम्ही 10 कर्ज करीन, 10 चे 20 होतील, 20 चे आणि वाढत जातील. लक्षात ठेवा, तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तरी तसंच पैसा 1 चा 10, 10 चा 20 असं वाढत जाणार. तुम्ही लोन केला तरी तसंच, हां, लोन वाढत जाणार. त्यामुळे शक्यतो लोन काढायचं नाही, बिलकुल कर्ज काढायचं नाही. तेवढं तुम्हाला अगदीच गरजेचं पडलं, तुम्हाला त्याचे शिवाय कुठे तुम्हाला भागत नाही आहे, अशा वेळी काढा. नाही ते बिलकुल कर्ज काढू नका, का कर्ज पण वाढत जाते. तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तरी तर वाढत जाते, इन द सेम वे तुम्ही कर्ज केला तरी वाढत जाते. आणि काही लोकांचं मत असं असते, पैसा म्हणजे वाईट असतो, पैसा हातात आला की बिघडतात लोक, त्यांना मस्ती येते, अमुक येते, हे सगळं चुकीचं आहे. असल्या चुकीच्या कल्पना तुमचे मनात ठेवल्यात तर कधी तुमचे जवळ पैसा येणार नाही. इवन आपले वेदातनं, ऋग्वेदातनं सुद्धा म्हटलेलं आहे, मला काही ते श्लोक एवढे येत नाहीत म्हणून मी मीनिंग तुम्हाला फक्त सांगते. ऋग्वेदात असं सांगितलेलं आहे, जर तुमच्याकडे पैसा आहे म्हणजे तुम्ही दिसायला सुंदर, सद्गुणी, चारित्र्यवान, सगळे काही सर्व गुणसंपन्न तुम्ही होता तुमच्याकडे पैसा असला तर, आणि तुमच्याकडे पैसा नसला तर तुम्ही कुरूप, तुम्ही वागायला चांगले नाहीत, तुमचं आचरण चांगलं नाही,
तुमच्याकडे सगळे नको ते गुण आहेत असं बोललं जाते. म्हणजे वेदांपासून पैसेला हे महत्त्व दिलेलं आहे. आपण पैसेला लक्ष्मी मानतो, माहीत आहे तुम्हाला. दिवाळीच्या वेळेला आपण लक्ष्मीपूजन करतो. कशासाठी करतो? ती आपल्याकडे यावी म्हणून. इन द सेम वे आपल्याकडे कुबेराचं पूजन पण असते, तुम्हाला माहीत असेल. त्यामुळे आपल्याकडे पहिलेपासून पैसेला लक्ष्मी म्हणून मानलं जाते आणि पैसेला भरपूर रेस्पेक्ट दिलं जाते. ते आता पैसा करायचा कसा? सीक्रेट ऑफ मनी मेकिंग. तर खरं सीक्रेट काही नाही येते. जे काम तुम्ही करता तर मन लावून अगदी पूजा समजून करत जावा. पैसा आपोआप तुमचे मागे येतो. तुम्ही पैसेचे मागे गेलात की पैसा आणि पळत सुटणार, तुम्हाला मिळणार नाही तो. त्यामुळे तुम्ही काय करा, तुम्ही कंप्लीट कॉन्सन्ट्रेशन आपले कामावर करा. पैसा आपोआप तुमचे मागे यायला लागतो. हे एक झालं. आणि दुसरं, पैसा कोणाकडे राहतो मला सांगा. फक्त मेहनत करणाऱ्याकडे पैसा राहतो का? फक्त मेहनत करणाऱ्याकडे ते आपले कुली वगैरे काम करतात, किती काम करतात ते, त्यांच्याकडे राहतो का पैसा? नाही. अगदी फक्त शिक्षण आहे, उच्च शिक्षित आहेत, फक्त त्यांच्याकडे पैसा आहे असं आहे का? त्यांच्याकडे पैसा राहतो असा आहे का? नाही. आपण असे लोक पण बघितले, ते शाळेचं पाऊल पण चढलेले नसतील पण त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे. मग पैसा कोणाकडे राहतो जरासा विचार करा बघूया. फक्त मेहनत केली की पैसा नाही राहत. फक्त शिक्षण आहे म्हटलं तरी त्यांच्याकडे पैसा राहतोच असं नाही. सगळे स्कॉलर लोक काही खूप श्रीमंत नाही, कर्जात बुडालेले पण कितीतरी असतात. म्हणजे आपल्याकडे पैसा राहायला आपल्याला काय कळायला पाहिजे? आपल्याला मनी मेकिंग कळायला पाहिजे. मनी मेकिंग म्हणजे कसं? फक्त बँकेत ठेवले, FD वर FD वाढवल्या की पैसा वाढतो का? तुमच्याकडे नवीन नवीन आयडियाज पाहिजेत. तुम्ही तो पैसा इन्व्हेस्ट करत जायला पाहिजे नवीन नवीन प्रोजेक्ट्समध्ये. नवीन प्रोजेक्टमध्ये तुम्ही तो पैसा इन्व्हेस्ट केलात, तुम्हाला कितीतरी पटीनं तो पैसा परत मिळतो. मी काय बोलते तर कळते का तुम्हाला? पैसा आपण काय करायला पाहिजे? फक्त संग्रह करून ठेवायचा का? नाही, तो आपण इन्व्हेस्ट करायला शिकायला पाहिजे. आणि कधी कधी रिस्क घ्यायला पण आपल्याला धाडस पाहिजे तेवढं. ओके, तुम्ही 10 उद्योग चालू केलेत, ते 2 फेल जातील, पण 8 तुमचे सक्सेसफुल झाले की तुमच्याकडे पैसा आलाच का? नाही. त्यामुळे आपल्याकडे आलेला पैसा आपण व्यवस्थित कामी लावायला आपल्याला यायला पाहिजे. इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? तो कसं कामाला लावायचा आणि तो पैसा कसा आपल्याकडे आणेल, हे इन्व्हेस्टमेंट करायला पण आपल्याला यायला पाहिजे.
त्यामुळे हे पैसा करण्याचं ज्ञान तुम्हाला मी सांगितलं गत कुठल्याही शाळा कॉलेजेसमध्ये शिकवलं जात नाही. हे तुम्हाला आपल्या आपण पुढे शिकावं लागते. ते आजपासून आपण काय करायचं, आपण कशाचे मागे लागायचं, जे काम आपण करतो त्याचे मागे, मग काय होणार, मग पैसा आपले मागे येणार, मग ते पैसेला आपण व्यवस्थितपणे इन्व्हेस्ट करून त्यातनं आणि पैसे मिळवणार. हेच आहे सिक्रेट पैसा करण्याचं. ही लोक म्हणतात का नाही मी हवेतनं पण पैसे काढतो, त्यांना हे इन्व्हेस्ट करायच्या आयडियाज माहीत आहेत. एक दोन नव्हे ते बरेच ठिकाणी ते पैसे इन्व्हेस्ट करतात, त्यांना सगळीकडे फायदा मिळेल असं नाही आहे. 10 ठिकाणी ते इन्व्हेस्ट केले की त्यांना एकात दोन ठिकाणी फेल पण जाईल, पण 8 ठिकाणी त्यांना फायदा मिळतो. त्यामुळे हे त्यांचं सिक्रेट ऑफ मनी मेकिंग आहे. ते आजपासून आपण पण ह्याचे मागे लागायचं ना. अच्छा, हॅव अ गुड डे.